नाही तुमचे नाही आमचे, सद्गुरु हे साऱ्यांचे। चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे। देव माझा बळमामांच्या नावाने चांग मामा। नमस्कार। नमस्कार मामा, आपलं नाव काय? बाळू होते। मोठ्यानं सांगा। बाळू यलापा होते। बर, आपलं गाव? हुन्नरगे। आता वय किती आहे मामा? आता 73। आता तुम्ही बाळूमामांच्या सानिध्यात किती वर्ष होता? बाळूमामांच्या सानिध्यात 12 वर्षे। 12 वर्ष होता। आता तुम्ही एवढं मामांच्या बरोबर आता 12 वर्ष होतं, मग त्या 12 वर्षात बाबा संध्याकाळी असं गप्पा मारत मामांच्या बरोबर कधी बसता काय? हो नाही, ते आम्ही कामात असणार। कामात? बकऱ्या बकऱ्याच पिल्यात, त्यात हळी मारणार मला त्या बाळ्याला बरी विकडे। ते काहीतरी कागाळे भांडणं असणार की त्यातनं बरी होणार कारे म्हणणार मामा। म्हणणार मी तू कर आमचं शेला चाबूक मारतो आणि ते नाही चालतं, त्या माघारी सांगायचं एकटा असल्यावर एकट्यानं बनवायचं, पिढी पेटून ते बनायचं चालतं जे म्हणणार। ते बसल्या बैल आहे औचं जर वाढायला पाहिजे आणि त्याला चाबूक मारलं तर ते बसणार की औचंच बंद की रे आमचं सरी सोडायचं बंद। बरोबर, तू वरतो तुझं सरी घातलं तर मी तू वरतोच रे, तुला चाबूक मारलं पाहिजे। बरोबर, तू म्हटलंच मी काम करणारच। बरोबर, काय असं म्हणणार हो काय? बरोबर, हा समजूच आणि सांगून काढणार म्हणताना हे त्या चालणार कसं म्हणणार? बरोबर, हा तुम्ही बाळूमामांच्या बकऱ्यात असताना बकरी किती होती? 1000 बरं होती। 1000 बरं होती? 1000 बरं, एकच बघा। मग मामा आंघोळ कधी? आंघोळ 15 दिवसाला एकदा। आंघोळ घालायला कोणी तिथे? ते आंघोळ घाला आम्हीच असणार, मी आणि ते मामा दोघं। बरं, घोंगडं बांधायचं, दगडानं घालायचं, त्यात लाटला आहे। बर, जोर काय कसं होतं ते आम्हाला माहिती। आमची लोक सांगत होती का इकडे पुंगाव राखीवड असं बकरी जात होती हे आमचं हुन्नरगेचं, त्यातनं जाणार ते रेकॉर्ड आहेच आणि बरोबर ऐकलेला आम्ही। बरोबर, आम्ही काय बघितलं नाही, आमचं धनगर सगळं म्हातारी माणसं सांगत होती। बरोबर, काय खेळ जाण काय आहे म्हणून। बर, आमचे आजी म्हटले ह्याला सोडून कुठं जायचं नाही, कोणत्याच देवाला पायभर नको, याला सोड नको। बरोबर, आपलं पाहिजे घरचं जेवायला जायचं यायचं, म्हणजे तुमच्या आजीने सांगितले? हा, आमच्या आजी सांगितले, याच्या आजीवेळी आम्हाला कोणच नाही। बरोबर, बरोबर, ते दिसतोय तसं नाही नाही। बरोबर, त्याने खात्री केलेलं लोक। मग आणि काय तुम्हाला असं मामाने अनुभव दाखवलं काय की बाबा आता तुम्हाला ते म्हणजे सांगायला येते असं? हे बघा, ते मामा लय अनुभव द्या की आल्याला बायकाचने शिवाज देणार। बर, चांगली बायकी असली त्याला शिवाज देणार, आणि जसले जसले वाटले ते बोलणार नाही हो। बरोबर, तू लय चांगले आहेस भाई असं बस जवळ तिला वाढून करून लावतो। तो यूट्यूब पाटील होता नंद्याचा, तो म्हणणार देवा तो उडक्या माणसाचा देवच आहे, चांगल्या माणसाचा देव नव्हता। बरोबर, ए रांडाचे गबस चिडू नकोस म्हणणार, गप रांडाच्या तुला काय झाट व्हायचं आहे, गबस तुझ काय ऐकत तू गमच घे नाही ते आम्ही बघत आहोत की ते आम्हाला माहीत आहे ते कसलं आहे आणि त्याला चांगलं म्हणतोस आणि चांगलं आहे त्याला वाईट म्हणतोस, त्याला कसं शिवा देतो पायथ्याला म्हणतोस तुला माहीत नाही गमत रे, तुला सांगतो ग बस म्हणजे। मग एक दिवस हे आला तिने मी घालं म्हणला, मी काय घालणार तुझं तोडायचं हे नाही झाड पिऊन येणार, आम्ही काय चिलीम घालणार तुझं तोडायचं झाडाखाली हो उन्हात तो पिऊन बी येणारच पाटील। कोण? विठू पाटील। विठू पाटील। बरं, तू येणार मोर्या येणार येणार नाही खेळवायचंच हे चिलीम घालणार आहे येणे नाही म्हणणार तुमचं तुम्ही वाटा, तुम्ही काटलाच जर वाटणार। बरोबर, नाही तर वाट वाटणार नाही मागणार म्हणणार मी की जाओ माझ्याकडे यायचं चांगल्यापणाने राहा राहा की हे सोसत नाही रे एवढेच तुम्हालाच राहस म्हणून। बरोबर, एवढेच म्हणणार मामा, बाकी पुढचं काय सांगणार नाही ते तसंच होतं। एक माणूस आलं काय तर हां ते आल्याला माहीत होणार त्याला यो काल आहे ना काय हं काय काढला आहेस काल आहेस म्हणून दुसरी रोजी बोलवायचं लगेच बोलवायचं नाही
बसायचं सगळ्या बळ्याच्या माणसाला बलिवरे इकडे काल आहेस असायचं मामा करा म्हणतोच पोरग्याला लागेल पोरग्याला लागेल सुद्धा मामाला विचार देव करणार नाही जात दूरची लोक बरोबर बरोबर काय असं होतं ते आणि ते मामाचं गोष्टचं निराळ पुढचं भविष्य सगळं कळणार म्हणताना ते सगळं फोडून सांगत नव्हता अनामात ठेवूनच मामा कधी बकऱ्या खात होतं रोज बकऱ्यात मामा रोज जेवले की बकरे संघ एक कांडा संघ आणि चारही कांडा भोवत्यानं तिथं बसलं असं झाडाखाली इथं एक असं समोर असायचं लांब काय नाही म्हणजे भोवतीन मामा भोवत्यानं झाड पडायचं बसणार असं पडाय चार टाईम झाड पडायचं चार टाईम काशी गोळा वडू वडून जमणारी त्या बडगावच्या सावकारला 3 महिने आंघोळ करून दिला नव्हता काय सांगाय हा 3 महिने लग्नाच्या अगोदर हिराप सावकरला आणि लगीन झालं बायको नांदा आली हे लावूनच येईन मग राखी रांडाच्या कुठं जातो असं म्हणलं मग त्याला ताकीद केला काशीत हे बकऱ्याचा खोळा मुतोय शिरी वडायला लावणार होत त्याला काय वडायला शिरी हे बाबळी द्या वडायचं पैसे करायचं बरोबर फांद्या वडायचं फांद्या वडायचं वडूनच जमणार ती बरोबर आठ लोक काही एक दोन आठ गडी तोडणार आठ गडी वाढणार असं ते बघायचं सरवाट बघायचं हे लोक असणार ते जवळ मग तू म्हणणार बलिवला मग बलिवल्यात नव्हे लोक तुझी आज जायचं आज गेलास उद्या एक दिवस राहायचं परवाच येतं चौथ्या रोज येतं राहायचं बकऱ्यात असं झालं तर जा काय ते सांग येतो मग दोन रोज राहिला आणि तिसरे रोज नांजा आली तरी मी बाला येत म्हणजे मामाने सांगूनच पाठवलं यायचं पाहिजे आणि तिथली लोक लई वाट भडगावलं भडगावची हा वाट लई बरोबर तेव्हा मामा पलीकडे जाताना त्या चंदगडकडे जाताना बकरी अडविली कोण ते भडगावची लोक मामांची बकरी अडवली हा अडवली आणि पलीकडे घालविली बर काय घालविली तिथं बसलं म्हणत कुणा लव्हार होता पलीकडेचा फुलाला लागून लव्हारचाच येत तो कस म्हणत काय करायला तरी कोण तू मी लव्हार आहे का हे तुझं काय कोणाचं हे माझंच आहे बकरी बसून घे बसून द्या मामा तू मी आलाय साहेब बघसा कर माझ्यावर द्यायला काय नाही तुझं काहीच नको रे रांडाच्या जेवायला तुझी तुझं काहीच नको असं म्हटलं मग बसला रात्रीला काय केला काय किती येणार नाही ते त्यालाच माहीत दिवस उगायला गाव सगळं बरं आहे भडगावचे मामा इथं जायचं का बकरी घेऊन गेले नदीकडनं चाऱ्याचं मग तेव्हा सांगितला भडगावच्या लोकाला ते सावकार पुढा लागे आमचे लोक चुकल्यात मामा असून दे माहीत नाही येराब सावकरची बाबा नाही असून दे चला म्हणाला खरं हे सावकार म्हणला चंद्र सूर्य गांडीत कुठला तुमचं म्हणजे चंद्र सूर आहे तोपर्यंत गांडीत कुठला म्हणजे तुम्ही राखायलाच पाहिजे राखायलाच पाहिजे बरोबर सुटल्याला नाहीच बरोबर म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर आहे तोपर्यंत भडगावच्या करायलाच पाहिजे बरोबर त्यांनी आलं नाही तरी करायलाच पाहिजे असं आहे उगच नाही ते बरोबर आहे की हा मग आम्ही आमचं आहे म्हणून का आमचं घरात असून आमचं माहिती त्यात घालून दिलं नाही देवाला हे सांगा बरोबर 12 पानं लिहून दिलतो काय पुस्तक लिहणारा त्यात घातला नाही का आमचं तसं झालंयच हो मामा गेल्यावर काय सांगणार आमचं घरच वाटवून झालं अरे बाप असं झालं म्हणताना त्याला ते पटलं नाही हे नको म्हणाला बरोबर ते मामा आहे आणि ते आहे बरोबर ते काय तर होईल अरे गवळी म्हणला या ते बोलून सांगितलं गवळ्याला मग नको ते सोड म्हणला बरोबर आमच्या घरानं घाटलंच नाही बरोबर अनामाच आहे आम्ही बरोबर आणि तोडणार मी सांगितलंय तुला हे मी म्हणे सिच्युएशन आहे मला बरोबर तसं राखला बरोबर काय आता तिथं कोण पंचाचं माझं काय संबंध पंचांनी म्हटलं मी तुझं माझं काय संबंध नाही म्हटलं बरोबर संबंधच नाही ते पण एकटा म्हटला परवा ते राष्ट्रपती बाई त्या दिवशी बघायला आम्हाला सोडू दे जाऊ दे तिकडला लोक पाहिजे रे म्हणालोय
तिला बाईला लोक पाहिजेत, किती लोक असेल तेवढं तिला चांगलं. बरोबर. तुम्ही रकॉल करून काय करणार? बरोबर. काय मारल्या तिला? बरोबर. लोक पाहिजेत रे. मी म्हटलं तुम्ही ऐकणार ते कामगार लोक, तुम्ही रकवाला करणार राडायचे तुम्हाला समजेल म्हटलं. ती बाई गेली आत, हातात धरलो ते पुजेरी बी, जणांनी माहित नाही. बरोबर. कोणी बी आलं तर मामाजवळ हिथं लावायचो. बरोबर. टिकली लावणार आम्ही काय बामन टिकली लावायला? एकदम बरोबर. ती बाई जे राष्ट्रपतीची म्हणली, लगेच मला उत्तर आलं, मला समजलं. तुम्हाला काय काय कळतंय रे म्हटलं. मला तिथं थांबविलं होता. मी मला जर बोलवलं तर तुला मी कपाळाला लावून लावतो. बरोबर. एकदम बरोबर. हां. मग ते म्हणाले तुझंच बरोबर आहे म्हटले. मग ऐका की बघा की तिला माणसं पाहिजे रे. बरोबर. किती माणसे असेल त्या राष्ट्रपतीला कमीच आहे. बरोबर. हे लक्षात ठेवून घ्या. राष्ट्रपती आलते त्यावेळा सगळं बंद होत आणि त्या बंद सुतानी दर्शन बंद ठेवलं. बंद ठेवलं तर त्यातनं मी होतो तिथं. बरोबर. आणि मला जाऊच देणार त्या दिवशीच. मला गॅरेजने गेली काय म्हणून का चाला येत नाही ते म्हणून त्यांनी याला बसून ते तयार केलं गाडावर न्यावा म्हणून. बरोबर. काय मी कशाला करायला ते चालत तिच्या दावाऱ्या मी आजूवर सांगितलो आणि चालत गेली किंवा आधी. बरोबर. त्यांनी केलं हे ह्या घाला त्या अंगणच आली वर चढली. मग किती ताकद असेल मामाची ताकद डोक्याच्या पलीकडे आहे. मग प्रश्न असं का हो मी सांगाल होय ती चालत तिच्या ते काय करायला हे खर्च तुम्ही टाकणार. बरोबर. काय उपयोग आहे हे ताकद मामांची. मामाचं ताकद दाखव की रे. मी म्हणत होतो काय बरोबर मग सोडा. बरोबर. काय झालं म्हटलं? बरोबर. एकदम हिच लाव म्हटली रे. हे म्हणणार की आणि त्यांना कसं मला काय तुझी काय टिळा लावणार रे. मी दे बघ हे धनगर देव आहे मामा कपाळाच लावायला पाहिजे देव माझा.